त्यांच्या वेदना या राज्यातला गरीब शेतकरी मरतो आहे, आपल्या घरीच मरतो मरत नाही तर तो आपलं शरण स्वतः रचतो, स्वतः शरण रचतो तिथे मरतो, पेटून घेतो, त्या घरी जागा नाही तर मंत्रालयामध्ये धर्मापाटलांनी विष घेतलं। ही परिस्थिती शेतकऱ्यांची असताना त्या ठिकाणी हे डिजिटल सरकार त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकत नाही, खातं पाहिजे काय पाहिजे सरसकट कर्जमाफी झालेली नाही आणि आताही त्या ठिकाणी विदर्भामध्येच नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आत्महत्या होतात, हे चुकीचं आहे। माझा शेतकरी मरतो आहे, त्याचा वेदना त्याचं दुःख मला माझ्या हृदयातून ओथंबून वाहत आहे, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे त्यांच्याकरता की माझा भाऊ या ठिकाणी गेला धर्मा पाटील। निश्चितच त्यामुळे या राज्याचं काय होणार, हे जे सरकार आहे असंवेदनशील सरकार आहे आणि हे सरकार डिजिटल सरकार डिजिटल महाराष्ट्र डिजिटल इंडिया बोलता बोलता माझ्या शेतकऱ्याचा करुण अंत त्या ठिकाणी होत आहे, याकरता लक्ष वेधण्याकरता मी या ठिकाणी आलो। आज बजेट आहे माझ्या शेतकरी राजांच्या करता त्या या बजेटच्या टोकरीमध्ये काहीतरी आहे का हे बघण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे की माझ्या या बळीराजांना ज्याच्यामुळे मी अन्न खातो ज्याच्यामुळे मी या ठिकाणी जगतो आहे, माझा महाराष्ट्र जीवन अगर जगत असेल तर माझ्या शेतकऱ्यामुळे बळीराजामुळे, त्याच्या हक्काचे पैसे या सरकारने ठेवलेले आहेत का बजेटमध्ये हे बघण्याकरता मी या विधान भवनामध्ये आलो आहे। आपण जर बघितलं की कासावीस झालेला जीव उन्हातानामध्ये त्या ठिकाणी माझा शेतकरी मरतो आहे, वखर नांगर करतो नांगरणी करतो आहे, त्याच्या हक्काचे पैसे त्याला मिळत नाही, त्याच्या शेतीचं घाम गाळण्याचे पैसे त्याला मिळत नाही, त्यांनी जे कष्ट केले त्याचे पैसे त्या ठिकाणी मिळत नाही, म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे या शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता। आपण जर बघाल हे डिजिटल सरकार आणि हा गरीब शेतकरी आणि आज महत्वाचं असं की मराठी दिवस आपण साजरा करतो आहे या राज्यामध्ये आणि ह्या मंत्रालयातील सगळ्यांनी या ठिकाणी साजरा केलेला असेल त्याच्यावरती आपल्याला माहित आहे ते कविता की लाभले आमास भाग्य, तुम्हाला माहित असेल ही कविता, त्याच्यावरती मी काव्य केलं, लाभले आमास भाग्य मुख्यमंत्री मराठी विष घ्यावे लागते कर्ज माफीसाठी, लाभले आमास भाग्य मुख्यमंत्री मराठी विष घ्यावे लागते कर्ज माफीसाठी आणि मंत्रालय झाले स्थळ, मंत्रालय झाले स्थळ धर्माच्या धर्मा पाटलाच्या आत्महत्येसाठी, जाहलो खरेच धन्य आमचे भाग्य रुपये 16 मिळणार एका दिवसाकाठी, एका दिवसाची किंमत त्या शेतकऱ्याची 16 रुपये, म्हणून मी म्हणतो जाहलो खरेच धन्य आमचं भाग्य रुपये 16 मिळणार एका दिवसाकाठी, भाजप सेना तुम्ही खाता तू बोलोनी, आम्हाला हवी चारा गुराढोरांकरता, आम्हाला हवी चारा छावणी नको लावणी, कर्ज माफी द्या हो मला देवा देवेंद्रा देवा नरेंद्रा देवा उद्धवा नका मारू हो मला, कर्ज माफी द्या हो मला देवा देवेंद्रा नका मारू मला। हे सर्व सांगण्याकरता कासावीस झालेला शेतकरी या ठिकाणी आलेला आहे आणि निश्चितच या अधिवेशनाच्या अगोदर या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, त्यांना या ऋणातून मुक्त केले पाहिजे आणि बजेटमध्ये तशी व्यवस्था केली पाहिजे, ह्या आमच्या मागण्या आहे। आणि त्या 600 रुपये हे 16 रुपये आणि त्या ठिकाणी 6000 रुपये देणार आहे ह्या भूलतापा नको, त्या ठिकाणी आता आम्हाला सरसकट कर्जमाफी हवी आणि द्यायचंच आहे, तर 5000 रुपये महिना प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी द्यावा ही मागणी करतो। धन्यवाद।